आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूब किंवा नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणेचं महत्त्वाचं परिपत्रक आहे. 10 ऑगस्ट 2023 महत्त्वाचं परिपत्रक आहे. परिपत्रक आहे विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक जिल्हे, सर्व जिल्हे, शिक्षण निरीक्षक, बृहन मुंबई, पश्चिम, उत्तर, दक्षिण, सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. विषय आधारित संच मान्यता करण्यासाठी स्टुडंट पोर्टलवर आवश्यक सुविधा देण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक पाहूया सविस्तर. 7-8-2023 बैठकनुसार आणि 7-6-2023 पत्रानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या 2022-23 संच मान्यता शासन निर्णय 6-2023 मधील तरतुदीनुसार वैध आधार विद्यार्थी संख्येचे आधार करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार वैध करण्यात येत असलेल्या खालील विविध अडचणी येत होत्या. 1. शाळांतील काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसणे. 2. वारंवार प्रयत्न करून इनव्हॅलिड राहणे. या कारणास्तव शाळांच्या मंजूर पदावर परिणाम होऊ नये म्हणून ज्या शाळांची आधार वैध विद्यार्थी संख्या 90%पेक्षा अधिक आहे त्या शाळांनी शिक्षण संचालनालयाचे 7-6-2023 अन्वयी गटशिक्षण अधिकारी यांचे लॉग इनवरून शाळेत नियमित येत असलेल्या विद्यार्थ्यांचे केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पडताळणी करून अशा विद्यार्थ्यांना विचारात घेण्यात आले आहे. 2022-23 संच मान्यतेसाठी संदर्भ क्रमांक 30 नोव्हेंबर 2022 अशी विचारात घेऊन संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. अद्यापही काही शाळांच्या बाबतीत 30-11-2022 रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी खालील कारणास्तव शाळेत नाहीत. विद्यार्थ्यांचे अन्य शाळेमध्ये झालेले स्थलांतर, शाळेत गैरहजर असल्याने शाळेने पटावर नाव कमी करणे, आउट ऑफ स्कूल, विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी, वरील कारणामुळे 30-11-2022 रोजी पटावर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी शाळेत नियमित नसल्यामुळे ते विद्यार्थी इनव्हॅलिड आहेत. ह्या कारणामुळे 85% विद्यार्थी आधार व्हॅलिड होत नाहीत, त्यामुळे ह्या शाळेंच्या संच मान्यता झालेल्या नाहीत. या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत, केवळ अशा ज्या विद्यार्थ्यांची शाळांनी दिनांक 31-7-2023 पूर्वीचे नावे कमी आउट ऑफ स्कूल केलेली असतील अशा विद्यार्थी संख्या 30-11-2022 संदर्भ दिनांकापासून वगळण्यात येत आहे. ज्या शाळा दिनांक 31-7-2023 नंतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाव कमी आउट ऑफ स्कूल करतील अशा विद्यार्थ्यांची पडताळणी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांच्यामार्फत करण्यात येईल. शाळेतून नाव कमी झालेले विद्यार्थी नियमित येत नसल्याची खात्री पटल्यानंतर शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनवर खाली नमूद केल्यानुसार अपडेट करता येतील. शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना संच मान्यतेतून कमी करण्यासाठी गट शिक्षण अधिकारी लॉग इनवर संच मान्यता ह्या मेनूमध्ये संच मान्यता इजेक्शन 2022 ह्यावर क्लिक केल्यानंतर संबंधित शाळेचा युडाईस कोड सुविधा नमूद केल्यानंतर सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या नावासमोरील शेवटच्या रिजेक्शन स्टॅटस केले आलेली ह्या रकान्यातील चौकोना टिक करावे व त्यानंतर रिजेक्ट ह्यावर क्लिक करावे. याप्रमाणे कार्यपद्धती असेल. काही विद्यार्थी शाळेत नियमित येत असतील आणि त्याचा आधार इनव्हॅलिड असेल तर अशा विद्यार्थ्यांचे नाव ह्या सुविधांच्या आधारे कमी करण्यात येऊ नये. या पार्श्वभूमीवर 2022-23 प्रलंबित संच मान्यता पूर्ण होण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. सध्यास्थितीत शाळांची 30-11-2022 रोजीची पटांचे आधार वैधते 85%पेक्षा कमी आहे अशा शाळांना ही सुविधा असेल व शाळांनाच नावे गटशिक्षण अधिकारी यांचे लॉग इनवर दिसतील. 30-11-2022 रोजीच्या पटाचे आधार वैधतेप्रमाणे 85%पेक्षा कमी अशा शाळांनी शाळा सोडणे, आउट ऑफ स्कूल दुबारा नोंद असल्याची नोंद दिनांक 31-7-2023 नंतर केल्या असतील तर केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांची संपर्क साधावा. त्यांच्याकडून सदर विद्यार्थी शाळेत येत नसल्याची खात्री करून घ्यावी. शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांचे यासोबतच्या अहवालाच्या आधारे संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांना पोर्टलवर दिलेल्या सुविधेचा आधार रिजेक्ट करावे ह्याबाबत अभिलेख त्यांच्याकडे ठेवावेत. सदरचं संच मान्यता ह्या अंतिम संच मान्यता म्हणून करण्यात येतील व काही कालावधीनंतर उर्वरित व्हॅलिड
होणारे विद्यार्थी विचारात घेऊन अपडेट करण्यात येईल. अपडेट केल्यानंतर या पदामध्ये बदल झाले असते बदल विचारात घेण्यात येतील. या शाळांचे तसेच 85% आधार वैध नसल्याची संच मान्यता प्रलंबित राहणार नाहीत. त्यामुळे सन 2022-23 मधील संच मान्यता कार्यवाही करणे होईल. प्रलंबित संच मान्यता पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यासाठी वरीलप्रमाणे कार्यवाही करावी. तसे आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्या. सदर परिपत्रक शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक संचालन यांच्या स्वाक्षरीने संपत सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक. शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक. फॉर्म बघूया. अशा प्रकारे ह्या प्रमाणपत्रामध्ये माहिती भरून द्यावीची आहे. ही 30/11/2022 पटसंख्या इनव्हॅलिड विद्यार्थी संख्या आधार अनप्रोसेस्ड अशी सर्व माहिती ही भरून द्यावीची आहे.